नमस्कार मी सचिदानंदपुरी वाहक कळमागार आज आझाद मैदानावर शेकडोच्या संख्येनं दोनशे पन्नास डेपोतून कर्मचारी उपस्थित झालेले आहेत तर दोनशे पन्नास डेपोतील कर्मचाऱ्यांना थोडा संभ्रमित करणारा प्रश्न उभारलेला आहे तर आपण इथं काही कर्मचारी आलेले आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधूयात आताही प्रशासनानं एक कारवाईचा बडगा जो उघडलेला आहे सेवा समाप्तीचा त्याच्याविषयी से त्यांनी हजर राहण्याचे परिपत्रक काढलेले आहे तर ह्याच्या विषय ह्याच्यामुळं या कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे तर ह्याबद्दल आपण दोनशे पन्नास डेपोतील कर्मचाऱ्यांना आपण काय सांगताल मी सांगते की बघा तीन मित्र अस चार मित्र असतात आणि त्यांना एक पर्वतरांग चढायची असते तर ते पर्वताच्या पायथ्याशीच असतात आणि त्याच्यातला एक मित्र म्हणतो की हा पर्वत खूप उंच आहे आपण नाही चढू शकत दुसरा म्हणतो की मार्गामध्ये खूप आहेत तिसरा म्हणतो की मी कमजोर आहे मी जाऊ शकत नाही आणि मग ते तिघही ती पर्वतरांग चढू शकत नाहीत पण त्याच्यातला एक मित्र असतो जो पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचतो का एक कारण असतं की तो भैर असतो त्याच्यामुळं आपला विजय हा निश्चित आहे सर्व होता आपला जो विजय ना तो अगोदरच निश्चित झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की थोडा भैर सोशल मीडियाकड आणि सरकार जे बोलत याच्याकडे लक्ष न देता कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहा थोडा धीरज धरा विजय हा शंभर टक्के आपल्या बाजून आहे कारण भारताचं संविधान आणि भारताचं कोर्ट हे आपल्या बाजून आहे हायकोर्टानं आपल्याला बेकायदेशीर ठरवलेलं नाहीये त्याच्यामुळे या कारवायाकडं लक्ष न देता आपल्या विजय कडे लक्ष द्या विजय निश्चित आहे धन्यवाद तर बघा इथं ताईंनी अतिशय परखड असं मत मानलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांनी कोणीही घाबरून न जाता गांगरून न जाता जे सोशल मीडियावर ऐंशी टक्के मेसेज जे असतात ते आपण लक्षात घ्यायचे नाही त्याच त्याच्याकडे कांडोळा करायचा या पद्धतीनं त्यांनी सांगितले आहे दिसत असूनही आंधळ व्हायचं आणि काही गोष्टी वाईट जर आपल्या कानावर येत असतील तर ते ऐकूनही बहिर व्हायचा अतिशय अनमोल असा त्यांनी संदेश एस टी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे आझाद मैदानावर आझाद मैदानावरून न्यूज विलीनीकरणसह संजय पवार कॅमेरामॅन सह सचिदानंद पुरी धन्यवाद